इल्ले आणि त्यामुळेच जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती. यावे चेंडू ड्राईव्ह केला मिड ऑफ ला बीट करून चेंडू डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण दबावा खाली आणि इथे मात्र दोन धावा वेगाने पूर्ण करतायत. तर चार चेंडू दोन धावा अजय पाटील पुन्हा एकदा या सामन्याचा हिरो निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र क्रिकेट आहे, कोणतंही भविष्यवाणी करणं फार मूर्खपणा ठरेल. तर या दोन धावा कंपल्सरी कराव्या लागतील येणाऱ्या चार चेंडूमध्ये. तर दोन धावा कंपल्सरी, त्या मागचं कारण विकेट जास्त गेलेले आहेत जय हनुमान हिळजे संघाचे. तर हा चेंडू ऑन साइडला समोर क्षेत्ररक्षक हा जेल टिपलाय आणि इथे मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचे संकेत मिळाले आहेत या गोलोली संघाला. तीन चेंडू दोन धावा. तर अजय पाटीलला हा स्ट्रोक खेळण्याची खरंच गरज होती का? जेव्हा गरज होती तेव्हा षटकार त्याने लगावला, मात्र इथे हा फटका हवेतून खेळले आणि बाद झाले. तर तीन चेंडू दोन धावा, सात गडी बाद झालेले आहेत. तर दोन धावा कंपल्सरी कराव्या लागतील. सं वाटलं होतं अजय पाटील एक हाती हा सामना जिंकून देईल, मात्र संघाला इथे थोडीशी अडचण मैदानावरती पाहायला मिळते. तर तीन चेंडू दोन धावा विजयासाठी. आता मात्र कुठेतरी कमबॅकची चाहूल लागलेली आहे गावदेवी गोळी संघाला. मात्र बघूया स्ट्राईकला फलंदाज सरकला, यावेळेस फलंदाज पाहतोय विकास पाटील आणि आता मात्र नवव्या क्रमांक चेतन पाटील. तर गरज आहे दोन धावांची, तीन चेंडू दोन धावा, या दोन धावा कंपल्सरी असणार आहे. तर गोलंदाज अमित गायकर यावेळेस सोनारपडा इनकडनं पंचांच्या डाव्या बाजूने ओवर द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा जर आपण पाहिलं तर खाली राहतोय. तर हेडलाईट त्या ठिकाणी रस्त्यावर जे हेडलाईट चालू आहे बघा बाईकची बुलेट, त्या ठिकाणी ती हेडलाईट आपण बंद करा. तर बुलेटच्या बाजूला जी गाडी आहे, धन्यवाद. तर दोन चेंडू दोन धावा विजयासाठी कंपल्सरी या ठिकाणी या दोन धावा हव्यात. अजय पाटील बाद झाल्यानंतर मात्र या सामन्यामध्ये थरार नाट्य पाहायला मिळते. दोन चेंडू दोन धावा गोलंदाज यावेळेस अमित पुन्हा एकदा विकाससाठी. हा चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन डॉट चेंडू फेकलेला आहे आणि इथे मात्र चेंडू आणि गरज असणार आहे दोन धावांची. तर दोन धावा या कंपल्सरी कराव्या लागतील आणि इथे मात्र बघा चार चेंडू दोन धावांची गरज होती, मात्र त्यानंतर तीन चेंडू सुरेख फेकले अमित गायकरने आणि आता मात्र हा शेवटचा चेंडू जर अमितने डॉट फेकला तर मात्र या सामन्याचा तो हिरो ठरेल, हा सामना जिंकू शकतो हा गोलोली संघ. मात्र अजय पाटीलने संघाला अडचणीत टाकून या ठिकाणी तो बाद झाला आणि इथे मात्र या दोन धावा किती जड जात आहेत या निळजे संघाला. तर एक चेंडू दोन धावा, या दोन धावा कंपल्सरी हव्यात विजयासाठी. तर जास्त वेळ घेऊ नका गोलंदाज संघ, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साजवायचं आहे आणि आता मात्र हा सामना इथे थरार नाट्य निर्माण होतोय. प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलंय हा सामना कोण जिंकेल, हृदयाची धडधड वाढवतोय हा सामना. मात्र एका चेंडूत दोन धावा या कंपल्सरी कराव्या लागतील. या सामन्याचा हिरो कोण होईल, विकास पाटील की अमित? आणि हा चेंडू यावेळेस मात्र जातो यष्टी रक्षकाच्या हातात आणि इथे मात्र बघूया हा सामना इथे विजयी झालेला एका धावेने हातातोंडाशी आलेला विजय मात्र इथे गमावला या निळजे संघाने. आणि अजय पाटीलची मेहनत या मैदानावरती वाया गेलेली आहे आणि गावदेवी गोळी संघ एकच जल्लोष या मैदानावरती करत असताना हा संघ पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये. या संघाला